हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर स्ट्रेजरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या भागामध्ये आपण सुक्या माशाची एक रेसिपी बघणार आहोत. आज आपण सुक्या खापीजी म्हणजेच करपुडी, इंग्लिशमध्ये ज्याला सिल्वर बेली फिश असं म्हणतात, या माशाची कढी करायची कशी ते बघणार आहोत. हे सुकवलेले खापी मासे बाजारामध्ये अगदी इझिली मिळतात आणि मिळाल्यानंतर ते कसे साफ करायचे आहेत, त्याच्यापासून कशी कढी तयार करायची, हेच आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. त्याचसोबत त्यामध्ये असणारे न्यूट्रियंट्स याचीसुद्धा आपण माहिती घेणार आहोत. हे मासे दिसायला अगदी चपटे असतात आणि शक्यतो सुकवलेले हे मासे छोटे छोटे असतात अशा पद्धतीने, आणि हेच मासे आपण आता साफ करून कढीसाठी वापरायचे आहेत. या ठिकाणी मी चार माणसांसाठी एक 20 तरी छोटे छोटे हे खापीचे मासे घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये असलेली जी कडा वगैरे आहे ती अत्यंत धारदार असते, त्याच्यामुळे साफ करताना आणि खातानासुद्धा काळजी घेऊन हे मासे खावे लागतात. आता हे साफ करत असताना आपल्याला याच्या तोंडाकडचा भाग काढून टाकायचा आहे आणि शेपटीकडचा भाग काढून टाकायचा आहे. तोंडाकडचा भाग सुरीनी काढण्यापेक्षा डायरेक्ट हाताने पण मोडून काढता येतो. हे खापी किंवा करपोडी किंवा इंग्लिशमध्ये ज्याला सिल्वर बेली फिश असं म्हणतात किंवा पोनी मासा असं म्हणतात, तर ह्यासुद्धा ह्या माशामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, जे हार्टच्या हेल्थसाठी चांगलं असतं आणि रक्तवाहिन्यांच्यासाठी चांगलं असतं. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे आणि माशामध्ये इतर जे काही मिनरल्स असतात जसे की मॅग्नेशियम, पोटॅशियम, हे सुद्धा याच्यामध्ये आहेत. यासोबतच याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि फॅट अत्यंत निग्लिजिबल असतं, त्याच्यामुळे वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांनासुद्धा हा मासा खाता येतो. आता हे साफ केलेले सर्व मासे आपण एका पाण्याच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. पाणी बुडेल पाण्यामध्ये ते बुडतील एवढे पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि 10-15 मिनटं ठेवून द्यायचं आहे. कढीसाठी या ठिकाणी वाटीवर खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, त्याच्याबरोबर इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ज्याची डेखं आपण काढून टाकायची आहेत. ह्या लाल मिरच्या चवीप्रमाणे घ्यायच्या आहेत, पण या ठिकाणी मी साधारण 20 त्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1/2 चमचा हळद घ्यायची आहे आणि 1 चमचा धणे घ्यायचे आहेत. 15-20 तिरफळं घेतलेली आहेत. ही तिरफळं बिया काढून व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि नंतर थोडी झिजरून अशी घ्यायची आहेत. 1 इंचभर अशी चिंच घेतलेली आहे, पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आहे. आता हे मासे जे आपण भिजायला ठेवले होते ते आता आपण साफ करून घ्यायचे आहेत. प्रत्येक माशाला व्यवस्थित चोळून साफ करायचं आहे आणि त्याच्यावरची सर्व घाण, माती आणि मीठ हे सर्व निघून जाईल अशा पद्धतीने आपण हे सर्व मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तोंडाचा भाग आपण जेव्हा काढून टाकतो त्यावेळेस पोटातली पण घाण बऱ्यापैकी निघून गेलेली असते आणि आता साफ करताना पण पुन्हा आपण थोडंसं ते जर घाण वगैरे असेल आतमध्ये पोटामध्ये तर ती काढून टाकायची, ती काळपट झालेली लगेच दिसून येते. अशा प्रकारे 2-3 वेळा हे मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ धुतले गेले नाहीत तर खाताना रेतीची खरखर लागू शकते, त्यामुळे हे मासे अगदी साफ असे धुवून घ्यायचे आहेत. आता खोबरं, मिरची, हळद आणि धणे याचं जे वाटप काढलं होतं ते आता आपण या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. वाटण वाटत असताना सर्वात शेवटी त्याच्यामध्ये चिंच घालून वाटायचं आहे, तिरफळं वाटण्यामध्ये घालायची नाहीत. आता हे वाटप आपण भांड्यामध्ये घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आवश्यक तितकं पाणी घातलेलं आहे, थिकनेस किती हवा त्यानुसार. ही कढी साधारण जाडच चांगली लागते आणि याच्यामध्ये आपण आता जी तिरफळं झिजरून घेतलेली होती तीसुद्धा याच्यामध्ये घालायची आहेत आणि हे सर्व मिश्रण गॅसवरती उकळण्यासाठी ठेवायचं आहे. इतर मोठ्या फिशप्रमाणे म्हणजेच जसे पापलेट आहेत किंवा सुरमई असेल, तर या माशांपेक्षा या छोट्या माशांमध्ये मर्क्युरीचं प्रमाण अतिशय कमी असतं, म्हणजेच खापीमध्येही ते खूप कमी आहे, त्यामुळेच हा मासा हेल्थवाईज खूपच
चांगलं आहे. आता ही कढी उकळायला लागलेली आहे. याच्यामध्ये आपण स्वच्छ करून घेतलेले सगळे खापीचे तुकडे किंवा छोटे छोटे हे पीस ते साफ करून घेतलेत ते आपण याच्यामध्ये घालायचे आहेत. याला शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे 2-3 मिनिटात गॅस बंद केला तरी चालतो. कढी ऑलमोस्ट तयार होत आल्यावरती त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालताना थोडं जपूनच घालावं, कारण हे खारवलेले मासे असतात त्यामुळे त्या माशामध्ये ऑलरेडी मीठ असतं. त्यामुळे आपण मीठ घालताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. सर्व करण्याआधी थोडंसं चाखून बघायचं आहे, मीठ तिखट व्यवस्थित प्रमाणात आहे की नाही ते चेक करायचं आहे, आणि जर कमी असेल तर ते वाढवायचं आहे. आणि अशा रीतीने ही खापीची कढी सर्व करण्यासाठी रेडी आहे. ही कढी भात किंवा चपातीबरोबर किंवा भाकरीसोबत खायला उत्तम लागते. तर नक्की तयार करा आणि मला कमेंटमध्ये कळवा ही कढी कशी झाली आहे. फक्त हे मासे खात असताना त्याच्यामध्ये असलेल्या छोट्या छोट्या काट्यांची काळजी घ्यायची आहे. खाताना अगदी सावधगिरीने खा आणि स्वस्थ रहा.